2018 ला भीमा कोरेगाव या ठिकाणी आंबेडकर अनुयायांवर जो हल्ला करण्यात आला होता त्यानंतर जी दंगल घडवण्यात आली होती त्यातल्या आरोपींना तब्बल 11 महिन्यानंतर सुद्धा अटक करण्यामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाला आणि राज्य सरकारला पूर्णतः अपयश आलेलं आहे. गेल्या 2 जानेवारीपासून आम्ही सातत्यानं या घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी SIT ची मागणी करत होतो. ती मागणी काल अखेर SP नी मंजूर केलेली आहे आणि भीमा कोरेगावमध्ये 1500 पेक्षा अधिक फरार असलेले आरोपी, मग ते राहुल फटांगडेचे आरोपी असतील, मर्डरमधले संभाजी भिडे असतील किंवा अनेक कोणी असतील, ह्या सगळ्यांच्या अटकेसाठी त्यांच्या संदर्भातले पुरावे गोळा करण्यासाठी एक SIT ची त्यांनी स्थापना केलेली, ज्यामध्ये 4 पोलीस निरीक्षक असतील, 20 पेक्षा अधिक कर्मचारी असतील आणि अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही SIT कार्यरत राहील असा त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे 1 जानेवारीपासून 1 आणि 2 तारखेला झालेल्या दंगलीमध्ये जे दलित समाजाच्या कुटुंबियांची घरं जळली होती, ज्यांचं नुकसान केलं होतं, ज्यांना मारहाण केलं गेलं होतं, त्यांची 11 महिन्यानंतर सुद्धा फिर्याद नोंदवली जात नव्हती. काल या प्रकरणामध्ये 2 जानेवारी 2018 च्या घटनेची तब्बल 11 महिन्यानंतरनं काल रात्री फिर्याद दाखल झालेली, ॲट्रॉसिटी, जाळपोळ व अन्य कलमांसह, तर त्यातले आरोपी आम्हाला अटक करून घ्यायचे आहेत. या व अशा अनेक मागण्यांसंदर्भामध्ये आमचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. पण ह्या सगळ्यांच्या मुळाशी आंबेडकरी समाजाची एक सातत्यानं मागणी होती की भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. राज्य सरकारनं 2004 साली त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासंदर्भामध्ये काही पावलं उचलली होती पण ती दबावामुळे थांबली होती. त्याच्यानंतरनं मागच्या 2 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने एक विशेष बजेट प्रोव्हिजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित जी काही स्मारकं असतील त्यांच्या विकासासाठी त्यांनी एक कृती कार्यक्रम आखला होता, ज्यामध्ये भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचा देखील समावेश केला होता आणि पायाभूत सुविधांसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये 2 कोटी रुपयांची बजेट प्रोव्हिजन केली होती, पण ती सुद्धा थांबवली गेलेली. तर भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या प्रमुख मागणीसाठी येत्या 12 डिसेंबरपासून आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ही आजची आमची पत्रकार परिषद आहे. धन्यवाद.